संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. याची अस्वस्थता आपण समजू शकतो, पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे 232-237 खासदारांचं बळ आहे, आपल्या बरोबरीचं बळ आहे, आपण कुबड्यांवर आहात, त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते. तुम्ही लोकशाही, संसदीय लोकशाही मानायला तयार नाही, संविधान मानायला तयार नाही, आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खतरे मी आहे मोदींमुळे, ते यामुळेच. हो नक्कीच, त्यांनी काल राज्यसभेमध्ये मी जेव्हा भारतीय जनता पक्षानं कशाप्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरल्या, चोरण्याचा प्रयत्न केला, हे सांगतात त्याने माझा माईक बंद केला. मला खरं म्हणजे बोलायचं होतं. तुम्ही आणीबाणी आणीबाणी आपत्काल आपत्काल म्हणताय, त्या आपत्कालाचं सत्य मला काल सांगायचं होतं, पण ती त्यांना समजल्यामुळे मी सुरुवात केल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षापूर्वीची आणीबाणी तुम्ही विसरायला पाहिजे, भविष्यात पाहायला पाहिजे. भूतकाळाचे मुद्दे कुठे उकळत बसतात? 25 जून 1975 या दिवशी रामलीला मैदानावरून सैन्यामध्ये सैन्याने बंड करावा, लष्करानं बंड करावं अशा प्रकारचं आवाहन केल्यावर या देशात अराजक माजेल अशी भीती इंदिरा गांधींना वाटली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत अशा प्रकारे तेव्हाचे नेते जाहीरपणे बोलायला लागल्यावर इंदिरा गांधींच्या जागी अटल बिहारी वाजपेयी जरी असते तरी त्याने या देशात आणीबाणी लावली असती, हे मला काल सांगायचं होतं आणि मला ते संसदेच्या सभागृहात बोलू दिलं नाही, माझा माईक बंद केला. त्या सैनिकांना बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं काँग्रेसच्या काळात असं पंतप्रधान म्हणतात. बघा, 50 वर्षापूर्वीच्या या गोष्टी जर तुम्ही आता काढत असाल तर आता असं आहे की मग लडाखमध्ये जे चीनचं सैन्य घुसलं आहे आता जॅकेट आहे ना, तेव्हा जॅकेट नव्हतं, आता जॅकेट आहे बुलेट प्रूफ. तरीही लडाखची 24,000 वर्गमैल जमीन ही चिनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे, काय करतं तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं सांगा ना. आता आहेत ना बुलेट प्रूफ जॅकेट, तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी झालेली आहे, याचं उत्तर द्या. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विरोधकांचा गोंधळ कायम होता, पंतप्रधानांनी हेडफोन लावलेले होते ते काढलेच नाही, त्यांनी भाषण संपेपर्यंत, असं पहिल्यांदाच झालं. विरोधी पक्षाची ताकद आहे, आतापर्यंत मोदींवरती वेळ आली नव्हती, ती आता आलेली आहे. बोले. हथरसमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे सर, जवळपास 116 जणांचा मृत्यू झालेला आहे, या हिंदू बाबांच्यावर सरकारचं लक्ष नाही असं वाटतं का? उत्तर प्रदेश अशा प्रकारचं सत्संग आयोजन त्याच्यावर बंधन असली पाहिजे. नवी मुंबईमध्ये आम्ही अनुभव घेतलेला, नवी मुंबईच्या खारघरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चेंगराचेंगरी झाली, भरुणात माणसं मेली 40-च्या वर. महाराष्ट्रात देशामध्ये अशा प्रकारचे जेव्हा ते सत्संग होतात, धार्मिक सोहळे होतात, त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसतं. कोण आहे ते सगळे, कोणासाठी चाललं आहे, ही त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे. सर, जयंत पाटील काल बोलत होते, त्यांनी बोलता बोलता म्हटलं की नकली वाघ हे माहीत दिलं आहे, असली वाघ आमच्यासोबत आहे, असं कोण म्हणाले? जयंत पाटील. मग ते बरोबर बोलले आहेत ना, जयंत पाटील बरोबर बोललेले आहेत. महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजत आहेत त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहांनी दिलेलं आहे, ते कोल्हे आणि लांडगेच आहेत. मोदी शहांनी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटी आम्ही उरबडून काढू. अजित पवारांची गटाची काल एक बैठक झाली, त्या बैठकीला सर नवाब मलिक गेलेले होते, आमदार आहेत ते, ते आमदार आहेत. विरोध करते ना त्यांना, आता आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना, त्यांच्या आता एका मताची गरज आहे.
नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर संजय राऊत बोलत आहेत. यावेळेस त्यांनी भाजपवरती निशाणा साधला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती सुद्धा निशाणा साधला आहे. तर याकडे आपलं लक्ष असणारच आहे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.